विधानसभेची आमची मिटिंग झाली, एक निवडणूक विधानसभा मतदारसंघाची आढावा बैठक झाली. त्या बैठकीत मी ओपनमध्ये सांगितलं की मी इच्छुक आहे मुंशी, आणि असे इतरही 5 लोक, असे 6 लोक इच्छुक आहेत विधानसभेला शिवसेनेमधून, त्यातला मी इच्छुक आहे. परंतु ज्याला पक्ष उमेदवारी देईल तिथं प्रामाणिकपणे, जसं मी खुपोली शहरामध्ये खासदारांना 4,000 मतदाने दिले, तसंच विधानसभेच्या उमेदवारांना देखील प्रत्येकी जर काम केलं तर विधानसभा जिंकण्याला वेळ लागणार नाही. आणि मी नक्कीच राष्ट्रवादीमध्ये असताना सुद्धा आपण इच्छा व्यक्त केली होती, परंतु त्यावेळेस आपल्याला उमेदवारी दिली नाही. तर ज्या उमेदवाराला उमेदवारी दिली त्याचं प्रामाणिकपणे 1 नंबरला खुपोली ठेवायचं काम केलं. आता देखील मी इच्छुक आहे, पक्षाने जर उमेदवारी दिली तर मी नक्कीच तयार आहे निवडणूक लढवण्यासाठी, आणि जिंकून यायला देखील मला अवघड जाणार नाही एवढंच आपल्याला बोलतो. आपण विचारलं तेव्हा आपण इच्छुक आहात, तर मी तर सांगेन आमच्या खुपोली वाशियांना की खुपोलीचा आमदार व्हावा. म्हणून जसं आता उपनगरासाठी ज्या विरोधी पक्षाच्या नगरसेवकांनी असेल, गटनेते असेल किंवा इतर म्हणजे असेल, तो पाठिंबा दिला, तसाच पाठिंबा जर विधानसभेला दिला तर नक्कीच खोपोलीचा आमदार व्हायला वेळ लागणार नाही. आणि ते माझ्या विनंतीला